हॅलो, नमस्कार. मी पल्लवी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर ऑफकोर्स माझा हा फर्स्ट व्लॉग आहे. ॲक्च्युली माझ्या चॅनलवर मी डेकोरेशनचे, रांगोळीचे असे बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहे, पण हा माझा फर्स्ट व्लॉग मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हा फर्स्ट व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी तुम्हाला माझा पूर्ण दिवसभरात मी जे पण काय काम करणार आहे ते सर्व दाखवणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. सांगितल्याप्रमाणे आम्ही पोहोचलेलो आहोत जिथे आम्हाला काम, म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं तर आम्ही आलेलो आहे ऑर्डरवर. मला आज डेकोरेशन आणि रांगोळीचे दोन्हींची पण ऑर्डर आहे, तर मी आज तुम्हाला शॉर्टमध्ये सगळं दाखवणार आहे. तर जिथे हे ऑर्डर करायचे आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. गाडीमध्ये सगळं सामान आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला बाकीचं दाखवते. तर आम्ही आलेलो आहोत या हॉटेलमध्ये. गाडीतनं सगळं सामान काढून आतमध्ये घेतलेलं आहे, आणि काही सामान हे ॲक्टिवावर आणलेलं आहे आम्ही दोघांनी. जसं की तुम्ही पाहू शकता, काही स्टँड आहे, त्यानंतर रांगोळीची पिशवी आहे, काही सामान आतमध्ये आहे, आणि मुलांनी हे आतमध्ये बसलेले आहेत आणि मुलांचं काम सुरू आहे. तर हा पूर्ण हॉल आहे या पद्धतीने बघा. आणि आतमध्ये हा इकडे जेवणाचा हॉल आहे आणि हा पार्टी हॉल आहे. तर इथेच हा कार्यक्रम होणार आहे, तयारी सुरू आहे. जवळजवळ सकाळी 11 वाजता आम्ही इथे आलेलो आहो, आणि आम्हाला हे 2 वाजेपर्यंत सगळं रेडी करून द्यायचं आहे. तर त्या हिशोबाने सगळी तयारी सुरू आहे. इथे बघा, व्हाईट पडद्यावर ही लायटिंग लावलेली आहे. खूप सुंदर असं हे लुक आला आहे, याला खूप छान दिसतं आहे. अशा प्रकारे स्टँड आहे, आणि ही एक मोठी रिंग आहे. रिंगला अशा प्रकारे आर्टिफिशियल फ्लावर्स लावून घेतलेले आहे. आर्टिफिशियल प्लस फ्लावर्स प्लस बलून असं हे डेकोरेशन असणार आहे. झाड्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. तर रांगोळीला सुरुवात केलेली आहे मी. जेवणाच्या हॉलमध्ये मी ही रांगोळी काढत आहे आणि हे व्हिडिओ घेत आहेत. संस्कार भारतीची डिझाईन मी काढणार आहे. याच्या आधी पण मी बरेचसे रांगोळीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तर आज वाढदिवसानिमित्त जी ही रांगोळी काढणार आहे ती मी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर अपलोड करत आहे, फर्स्ट टाईम. तर तुम्हाला ही नक्की आवडेल. सिंपल आणि छोटीशी अशी ही रांगोळी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रेड पीच आणि परत असं रेडचं कॉम्बिनेशन इथे वापरलेलं आहे, आणि गुलाल कलर टाकलेले आहे. गुलाल कलरमुळे आपली रांगोळी एकदम उठून दिसते आणि खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते ती रांगोळी. आणि बलूनमध्ये पण पीच कलरचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे मी रांगोळीमध्ये तो हलकासा पीच कलर वापरलेला आहे. वाढदिवस असल्यामुळं आपण वाढदिवसामुळे हॅपी बर्थडे असं मी लिहून घेते आहे. लिहिल्यानंतर बघा, खूप सुंदर असा लुक आपल्या रांगोळीला आलेला आहे. हॅपी बर्थडे लिहून घेतलेला आहे. आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव कॅपिटल मी इथे लिहित आहे, आर. आणि आजूबाजूला अशी संस्कार भारतीची पूर्ण ही डिझाईन काढून घेते आहे. खूप सुंदर दिसतं हे झाल्यानंतर. मला एकदम इझी जात आहे काढायला, कारण मला याचा सराव झालेला आहे. तुम्हाला पण याचा सराव झाल्यानंतर तुम्हाला पण हे एकदम इझी जाईल सर्व काढायला. Thank you.
झालेलं असेल की जी पण तयारी सुरू होती मी तुम्हाला थोडक्यात सगळं काही दाखवलेलं आहे। तर आता मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये पूर्ण ऑलरेडी जे आमचं काम पूर्ण झालेलं आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कशा पद्धतीने मी सगळं अरेंज केलं आहे किंवा कुठल्या पद्धतीने मी हा डेकोरेशनचा पूर्ण पार्ट तुम्हाला सगळा शेअर करणार आहे। तर बघा इथे मी जवळजवळ येलो कलरचे पूर्ण पाकळ्या खाली टाकून घेतलेले आहे। झेंडूच्या पाकळ्या आहे, झेंडूच्या पाकळ्या येलो कलरच्या शेडमध्ये पूर्ण येल शेपमध्ये मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ऑरेंज कलरच्या झेंडूंच्या फुलांच्या पाकळ्यांनीच मी याच्यावर अशी डिझाईन बनवून घेत आहे। त्यानंतर हा जो आहे तो राऊंड टेबल केकसाठी, केक कटिंगसाठी हा टेबल सजवत आहे। याच्यावर व्हाईट कलरच्या शेवंतीच्या पाकळ्यांनी अशा प्रकारे फ्लावर्स बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी अशी ही डिझाईन बनवून घेत आहे। झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे। येलो आणि ऑरेंज टाकळ्याने सेंटरला गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि त्याच्यावर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव लिहून घेत आहे। आणि मध्ये मध्ये कॅन्डल्स लावून त्याला सजवणार आहे। इथे बघा एंट्रन्सला दोन्ही साईडला वेल काढलेले आहे आणि डिझाईन काढलेली आहे। खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन दिसत आहे। कोणीही आल्याबरोबर मन एकदम प्रसन्न होईल असं। बाजूला सुस्वागतम लिहून त्याच्यावर वेलकमची ही सुंदर रांगोळी काढलेली आहे। अगदी छोटीशीच पण छान अशी ही रांगोळी दिसत आहे। दोन्ही साईडला बॉर्डरला वेल टाकून बाजूला ही रांगोळी काढलेली आहे आणि आतमध्ये अशा प्रकारे फुलांची पूर्ण पायवाट टाकलेली आहे। आजूबाजूला हे स्टँड ठेवलेले आहे। स्टँडला आर्टिफिशियलच झेंडूच्या माळा लावलेल्या आहे आणि त्याच्यावर असे बंचेस ठेवून हे सगळं सजावट केलेलं आहे। आणि इथे पाहू शकता ही रिंग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे झाल्यावर दाखवेल। तर बघा हॅपी बर्थडेचं टॅग लावून घेतलेलं आहे आणि पीच, सिल्वर, गोल्डन, पर्पल अशा प्रकारे फ्लावर्स टाकून हे बलून्स टाकून हे सगळं सजवलेलं आहे। आणि आर काढलेला आहे, ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव रुपाली आहे त्याच्यामुळे आर कॅपिटलमध्ये काढून घेतलं आहे। शेवंतीने खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। सरप्राईज बर्थडे पार्टी आहे ही त्यांची आणि ती आम्ही अशा प्रकारे अरेंज करून देत आहे। स्टँड ठेवलेले आहे, खूप सुंदर व्ह्यू दिसत आहे बघा। आणि रात्रीला अजूनच छान वाटेल हे सगळं। हा जेवणाचा हॉल आहे, ही जेवणाच्या हॉलमधली रांगोळी। तर अशा प्रकारे हे सगळं डेकोरेशन झालेलं आहे, खूप सुंदर दिसत आहे। तर इथे आजचं पूर्ण डेकोरेशन आटोपलेलं आहे। रांगोळीसुद्धा झालेली आहे आणि जी फुलांची पायघडी आपण जी काढलेली होती म्हणजे फुलांची जी रांगोळी मी तुम्हाला दाखवलेली आहे तीसुद्धा पूर्ण झाली आहे। जवळपास सगळं काम आटोपलेलं आहे आणि आता मी जाणार आहे घरी। तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर फ्रेंड्स, हा माझा पहिला व्लॉग होता, जर काही चुकलं असेल तर सॉरी। मी ट्राय करेन की नेक्स्ट व्लॉग हा अजून याच्यापेक्षा बेटर करण्याचा।